म्हणजे कोणी आणि कसं केलं? हरिया अगं, सगळं तुझ्या समोरच तर आहे. हे सगळं त्या साजरीने केलेलं आहे. अगं काय बोलतीयस तू, साजरी असं करणं शक्यच नाहीये. दिव्या बरोबर बोलते हरिया. हे बघ, ते विष तुझ्या पोटात गेलं आणि तुझ्या तोंडातून रक्त यायला लागलं आणि त्यानंतर हे सगळं रामायण घडलंय. अगं ही लोक ह्या थराला जातील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. अगं तुम्ही काय बोलतायत सगळ्याजणी? तुम्ही एकदा येऊन माझ्या घरी पाहायला हवं होतं. सगळेजण माझी किती काळजी घेत होते. मी आपलं श्रीमंत घर सोडून तिथे राहायला जाते तेव्हा तुम्हाला अंदाज यायला हवा होता. माझ्या घरची माणसं असं करणं शक्यच नाही. तेच तर, हाच तर त्यांचा प्लॅन होता. तुझ्याशी गोडगोड वागायचा, तुझी काळजी घ्यायची, तुला विश्वासात घ्यायचा आणि मग तुझा काटा काढायचा. आणि हे सगळं करून झाल्याच्या नंतर ती लोक हातवर करायला मोकळे. आर्या, तू खूप साधी भोई आणि सरळ आहेस, पण ती लोक खूप चलाख आहेत. हे बघ, मला सांग, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना इतक्या आग्रहाने त्यांनी एकदा तरी जेवायला बोलवलं होतं याआधी? नाही ना? मग आत्ताच का बोलावलं सांग ना. नात्यातलं शत्रुत्व कमी करणं म्हणजे चलाख असणं असत असत का? तू अगं, आर्या अगं, तुझं बाळ गेलं त्यांच्यामुळे आणि तू अजूनही त्यांच्यावरतीच विश्वास ठेवतेस. ते फक्त माझं आणि रोहनचं बाळ नव्हतं, आजींची पणती होती ती, आई बाबांची नात होती, अक्षराताई आणि साजिरीची भाची होती, पाटील खानदानाची वंश होती ती, त्या घराची पहिली नात होती ती. आमची कोणीच नव्हती का ती? माझ्या या अशा परिस्थितीमध्ये मी माझं जे कान फुंकतात त्यावर वाटत नाही ती तुमची कोणी होती. तुम्हाला फक्त मी इथे राहायला हवी. प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलाय तुम्ही. हरिया अग, हरिया आम्ही तुझीच माणसं आहोत, आम्हाला नाही का काही वाटणार? अगं तू खीर मागितली असताना साजिरीने स्वतःच्या ताटातली तुला खीर द्यायची गरजच काय होती सांग ना. हरिया अगं, तुला मारण्याचा प्लॅन होता त्यांचा, पण तो सक्सेसफुल नाही झाला. खूप मोठं कारस्थान होतं ते. अगं अंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवणं बंद कर. खूप भयंकर लोक आहेत ते, कुठल्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय ना की तिने हे सगळं केले? आपण एक काम करूया, घरी जाऊया आणि खीर चेक करूया. त्या घरात पाऊल ठेवायची माझी अजिबात इच्छा नाहीये. नाही दिव्या, आपण जाऊया. त्या दोघांमध्ये काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या मी बघितलंय, मला चांगलंच आठवतंय. हे प्रकरण जितकं साधं सरळ दिसतंय तितकं साधं नाही आहे. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. पण खिरीत विष आलं कुठून आणि कस? पाटील कुटुंबातला असा एकही माणूस नाहीये जो कुणाच्या जीवावर उठेल. हॅलो, हां मी ACP सिद्धांत भोसले बोलतोय. माझं एक काम आहे तुमच्याकडे. ज्या लॅबमध्ये विष मिळू शकतं अशा सगळ्या लॅबची माहिती हवी आहे मला.
त्याचं पुढे काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला, आधी मला माहिती द्या. हा महत्वाचं आहे, लवकरात लवकर द्या. फोन का कट करती है? फोन का कट करती है? फोन उचलून काय होणार? जे झाले ते खूप भयानक झालं. आपल्या दोन कुटुंबात खूप मोठी दरी निर्माण झाली. आणि आता आपल्यात बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. माऊ, हो मला माहिती आहे, मला माहिती आहे माऊ, की आपल्या दोन कुटुंबातली दरी ही मिटवावीच लागेल, ती वाढून चालणार नाही. आणि आता त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. हॅलो, हा मी काही लॅबचे नंबर पाठवले तुम्हाला, तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाचे फोन रेकॉर्ड हवेत मला, लवकर अर्जंट आहे. वाट बघतोय मी. ज्या सगळ्याचा शोध लागेपर्यंत लोकांना शांतता मिळणार नाही. बिचाऱ्या आर्याच्या अवस्था काय झाली असेल कोणास ठाऊक. नाही आहे तिची अवस्था बरी, कारण सगळ्या गोष्टी तिला कळल्यात. आता काय आर्याचं बाळ गेलं हे तिला कळलं, पण कस? सिद्धू आर्याने हॉस्पिटलमध्ये फोन केला होता आणि हॉस्पिटलमधून तिला या सगळ्या गोष्टी कळल्या. नव्हतं व्हायला हवं यार. बस ना, मी जस्ट तुला विचारायला आलो की काही प्रोग्रेस झालाय का, किंवा काही समजलंय का तुला. तेच काम करतोय शायना, रेकॉर्ड मागवलेत, लेट्स सी काय होतंय. मला तर काही कळतच नाहीये यार, काय होऊन बसलंय सगळं. शौनक, याचा धीर सोडून पॅनिक होऊन विचार करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. हे बघ, आपण ना शांतपणे त्या दिवशी जे जे घडलं ना त्याचा सिक्वेन्स वाईज विचार करूया. म्हणजे नेमकं काय घडलं त्या दिवशी. हे बघ, आपण सगळे जेवायला बसलो, त्यानंतर आपल्या समोर पदार्थ वाढले गेले. करेक्ट. पण साजिरी जेवायला बसली नव्हती, तिला आग्रह केला आणि त्यानंतर तिला जेवायला बसवलं गेलं. आता समजा मी सुरुवात करा की जेवायला, तुम्ही तिघी नाही बसत जेवायला, बसा ना. तुम्ही पाहुणे आहात ना, तुमचे झाल्यानंतर बसतो आम्ही. कमॉन काकू, कोणत्या काळात जगताय तुम्ही? आणि हे काय आहे की बायकाने नंतर जेवायला बसायचं? चला बघू, जेवायला घ्या तुम्ही तिघीनी. पण चल साजिरी, तू जेवायला बसत. अगं असं काय करतेस? आपण दोन्ही घरातल्या लहान बहिणी आहोत. जेवायला बसत. बरोबर, कोणी बसवलं? दिव्यानी आग्रह केला होता.
पण दिव्या तिला बाजूला बसण्याचा आग्रह का करेल? ते सोड, मला सांग आर्या कुठे बसली होती? साजिरीच्या समोरच्या पंक्तीत. आणि साजिरी बसली होती दिव्याच्या शेजारी. आर्याला खीर दिली नव्हती म्हणून साजिरीने तिची खिरीची वाटी आर्याला दिली. तिने स्वतःच्या हाताने भरवली सुद्धा. आणि त्यानंतर आर्याला त्रास सुरू झाला. करेक्ट शौनक, याचा अर्थ साजिरीच्या खिरीच्या वाटीत विष होत, आर्याच्या नाही. हा सगळा प्लॅन साजिरीला मारण्याचा होता पण तो आर्यावर बेतला गेला. सिद्धू हे सगळं भयानक आहे यार. आणि साजिरीच्या जीवावर कोण उठू शकत? मी, दिव्या आणि राजन मामा. खिरीत विष मिसळण्याचं काम मामा आणि दिव्याने तर केलं नसेल ना? नाही, कारण रोहन म्हणाला होता की ते दोघं जण माऊच्या जीवावर उठले होते. याचा सरळ अर्थ आहे की हे जे काही घडलं ते त्या दोघांनी केलंय आणि आणि आळ माऊ वरती आणतायत. नाही नाही नाही, मी हे नाही होऊ देणार. मला हे माऊला आणि तिच्या वडिलांना सांगायलाच हवं, त्यांना सावध करायला हवं. माऊ माझा फोन नाही उचलणार. मला प्रत्यक्षातच तिकडे गेलं पाहिजे. बच्चू, ज्या माणसांनी आपल्याला विष विकलं त्यांनी आपल्या विरोधात कुठल्याही परिस्थितीत तोंड उघडता कामा नये, बर का? येस डॅड, आपल्याला जे हवं होतं ते तर झालं नाहीच आहे. भलतंच काहीतरी होऊन बसलंय, पण ऍटलीस्ट लॅबची साईड तरी आपली सेफ झाली आहे, ते जास्त महत्वाचं. पण आर्याच्या बाबतीत जे काही घडलं ते फार वाईट घडलं. ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्यात ज्या आपल्या पथ्यावर पडणार आहेत. आपली इच्छा होती ना आर्यानी पाटीलवाडा सोडून कायमचं इथे येऊन राहावं म्हणून, आता तेच झालंय. आणि आता परिस्थिती सुद्धा अशी निर्माण झाली आहे की शौनक आणि साजिरी एकमेकांपासून तुटतील कायमचे. अगं, पण माझ्या सुनेला हॉस्पिटल मध्ये परस्पर घरी कसे काय घेऊन गेले ते? हा, डोसक्यात भडका उडलाय माझ्या. हे बघ साजिरे, तू मला शपथ घालून ठेवलीस म्हणून थांबलोय, नाहीतर त्या घरातल्या कुणाला बी जित्त सोडलं नसतं मी. विलाशी, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. हे पोरा, तिथंच थांबायचं. त्या हरामखोर माणसाच्या घरातल्या कुणी बी पाटील वाड्यात पाऊल जरी टाकलं तर जाग्याव मुडदा पाडेन. आता तू आणि कशाला इथं आलायस? कस वस करून थांबिवलं होत त्याला. हे बघ आई, तुम्ही मला तिकडे जाण्यापासून थांबवलंय, आता थांबत नसतोय मी. आपल्या पावलांनी चालत वाघाच्या गुहेत आलाय ह्यो.
आता सोडत नाही मी त्याला, कोणी बी मध्ये पडायचं नाही. अरे जीववर आलाय का तुझा? आल्या पावली परत फिर, नाहीतर तुझ्या हाडांची मोळी करून पाठवून देईन तुझ्या बंगल्यावर. विलाशी मी काय म्हणतोय ते प्लीज एकदा शांतपणे ऐकून घे. त्या दिवशी खिरीमुळे जे काही घडलं त्या संदर्भात बोलायला मी इथे आलो. हो साजिरीच्या माझ्या पोरीचं नाव सुद्धा काढायचं नाही बर का? जे काय बोलायचं ते माझ्याशी बोलायचं. लय पवित्र पोर आहे ती. तुमच्यासारख्या ढोंगीन कारस्थानी माणसांच्या तोंडून तिचं नाव निघालं तर खराब होईल ते नाव. विलाशी प्लीज एकदा मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या. अहो त्या दिवशी दिव्या आणि मामा त्या तुझ्या मामानं तुला पाठवलंय नाही का? अरे शकुनी मामानं फाशे टाकले आणि कौरवांचा सत्यानाश झाला हे माहिती नाही का तुला? आता तुझ्या मामानं तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवलेली दिसती. अरे त्याला म्हणाव हिंमत असेल तर इलास पाटला पुढे येऊन उभा राहा की स्वतः. अरे मर्दाशी मर्दासारखं येऊन लढ म्हणाव, असली प्यादी कशाला पाठवतोयस? विलाशी ऐका ना माझं. मापात राहायचं बर का? एक शब्द पण बोलायचा नाही. लेख चल. हे बघा मला खूप महत्वाचं बोलायचं. अन्न खातेस का कचरा खातेस रे तू? एकदा जा म्हणलेलं कळत नाही का तुला? चल निघ निघ. विलाशी मी हात जोडतो तुमच्या पुढे. मला जे काही सांगायचं ते प्लीज एकदा ऐकून घ्या. ते सांगून झाल्यानंतर मी आल्या पावली परत जाईन. तू असं ऐकणार नाहीस. इला खरं रागावर ताबा ठेव तुझ्या. काय जीव घेतोस का काय या पोराचा? काळजी करू नकोस आई, जीव नाही घेत ह्याचा. तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी दिव्यानं चार चौघात माझ्या साजिरीवर संशय घेतला होता तवाच करायला पाहिजे होतं हे. तुझ्या आईनं इथं माझ्या घरापुढे येऊन माझ्या साजिरीच्या चारित्र्यावर चिखल फेक केली तवा हे केला असत तर ही वेळ झाली नसती. लय सहन केलंय मी, लय 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 सहन केलंय. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. निघून जा नाहीतर खरोखर जीव घेईन मी तुझा. चाल निघ. मला सगळ्यांना फुलन फायनल सांगतो. त्या घरातल्या कुणी बी पाटील वाड्यात पाऊल ठेवता कामा नये, नाहीतर लय वाईट होईल. चलात. त्या दिवशी साजिरीने तुला जी खीर खाऊ घातली होती त्यात विष होत. हे सगळं त्या साजिरीने केलेलं आहे. साजिरी असं करणं शक्यच नाहीये. दिव्या बरोबर बोलते आर्या. तुला मारण्याचा प्लॅन होता त्यांचा पण तो सक्सेसफुल नाही झाला. खूप मोठं कारस्थान होतं ते. अगं अंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवणं बंद कर. खूप भयंकर लोक आहेत ती, कुठल्याही थराला जाऊ शकतात.
आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.